महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड अस्थिर होत चाललंय. युती, आघाडी, फोडाफोडी, बंडखोरीमुळे विरोधक कधी सत्ताधाऱ्यांसोबत जाईल हे सांगता येणं कठीण आहे. सत्तेत कोण, विरोधी बाकावर कोण, कुणाचं काय सुरू आहे याचा थांग पत्ता नाही असं म्हणणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी बैठका पार पडतायत, पक्षप्रवेशही सुरू आहेत. मात्र एकला चलो रेचा नारा देणाऱ्या मनसेच्या मनात नेमकं सुरू आहे तरी काय असा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे भाजपसोबत युतीच्या चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे शिलेदार म्हणून ओळखले जाणारे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले. या भेटीमागे युतीचा प्रस्ताव असल्याची शक्यता वर्तवली जाते. माहितीनुसार मनसेचे तीन नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची बातमी आहे. आगामी निवडणुकीत एकत्र येण्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. राज ठाकरेंनी युतीबद्दल चर्चा करण्यासंदर्भातील जबाबदारी या तीन नेत्यांवर सोपवली आहे. मात्र फडणवीसांसोबत बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, काय निर्णय घेण्यात आला यावर अधिकृतपणे माहिती समोर आली नाहीये. शिंदे, पवार यानंतर ठाकरे ब्रँड आपल्या सोबत यावा यासाठी भाजपही प्रयत्नशील आहे. गेल्या काही दिवस पाहता राज ठाकरेंच्या झालेल्या पत्रकार परिषदा असो किंवा सभा, यावेळी राज ठाकरेंनी परकीयांना आपल्या जमिनी विकू नका हा मुद्दा जोर लावून धरलाय. यासह अवाजवी टोल, मराठी भाषेचा मुद्दाही राज ठाकरेंच्या अजेंड्यावर आहे. अशातच मोदी किंवा भाजपविरोधात जहाल भूमिका घेताना राज ठाकरे दिसत नसल्याने युतीत सामील होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. अशातच मनसे पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांची घेतलेली भेट यामुळे आगामी काळात मनसे आणि भाजप एकत्र येतील का, मनसे महायुतीत सामील होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.